सुरुवातीलाच मोठी बातमी, राम मंदिर उडवण्याची दहशतवादी संघटनेची धमकी मिळाली आहे. दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदनं ही धमकी दिली आहे. धमकीच्या पार्श्वभूमीवर राम मंदिर आणि विमानतळाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आलेली आहे. मोठी बातमी येते राम मंदिराच्या सुरक्षेसंदर्भातली. सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत. सोमेश, दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदनं एक धमकी दिलेली आहे, देशाच्या दृष्टीनं अतिशय महत्वाची बातमी, काय सविस्तर आहे? नक्कीच, याविषयी नुकतंच तिथले जे SSP आहेत, पोलीस अधिकारी आहेत, त्यांचं विधान आलेलं आहे. त्यांनी म्हटलंय की या दृष्टीने एक धमकी आली होती आणि त्यानुसार आता जी सुरक्षा आहे ती वाढवण्यात आली आहे. अयोध्येच्या विमानतळावर सर्वांची कसून चौकशी केली जाते, अयोध्येच्या रेल्वे स्टेशनवरती नजर ठेवण्यात येते, अयोध्येत येणाऱ्या सर्व हॉटेल्समध्ये जे बुकिंग्स होत आहेत त्यावरही प्रशासनाने करडी नजर ठेवली आहे. अगदी काही दिवसांपूर्वी NSGचं हब अयोध्येत तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आपल्याला सर्वांना माहिती आहे की ब्लॅक हॅट कमांडो त्या ठिकाणी तैनात ठेवण्यात येणार होते आणि त्यानंतर लगेचच अशा स्वरूपाची धमकी आली आहे. कदाचित त्यावेळेसही इंटेलिजन्सचे इनपुट होते की अयोध्येला धोका असू शकतो आणि त्यामुळे म्हणून तसा निर्णय घेण्यात आला होता आणि नंतर आता ही प्रत्यक्ष धमकी आली आहे, तर त्या पार्श्वभूमीवर अयोध्येत बंदोबस्त आणि सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. नक्कीच, धन्यवाद सोमेश आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तर धमकीच्या पार्श्वभूमीवर राम मंदिर आणि विमानतळाच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आलेली आहे. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.